नवीन वर्षाची मध्यरात्र, 20-22 वर्षांची तरुणी स्कूटीवर होती, आपल्या घरी ती चालली होती. अनेकांसाठी ती रात्र नवीन सुरुवात होती, पण तिच्या आयुष्यातील ती शेवटची रात्र ठरली. एक गाडी आली तिच्या स्कूटीला, त्या गाडीने धडक दिली आणि या अपघातात ती त्या गाडीच्या खाली सापडली. ही घटना आहे दिल्लीतली. मद्यधुंद अवस्थेत असलेले 5 जण त्या गाडीत होते. या नराधमांना हेही कळलं नाही की आपल्या गाडीखाली कोणी व्यक्ती अडकली आहे. मद्यधुंद अवस्थेत या गाडीवाल्यांनी त्या तरुणीला 4 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं. तिच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली. अंगावर कपडे राहिले नव्हते, हाडांचा चुरा तर शरीरांचे तुकडे झाले होते. 4 किलोमीटर पर्यंत हे नराधम तिला रस्ता आणि गाडीच्या मध्ये खेचत भरधाव वेगाने चालले होते. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेची देशभरात चर्चा होतीय. मद्यधुंद अवस्थेतील हे नराधम धांगडधिंगा करत कार पुढे नेत होते आणि ती तरुणी रस्त्यावरून फरफडत होती. तिचे कपडे फाटले, त्वचा सोलटवून निघाली आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी 5 तरुणांना ताब्यात घेतलंय. वहां की टीम ने कार के नंबर से उनके मालिक को और मालिक के बाद फिर कार में जो ऑक्युपेंट्स थे उनको ट्रेस किया. उनको एग्जामिन करने में ये बात सामने आई कि उस कार का एक स्कूटी के साथ सुल्तानपुरी के इलाके में एक्सीडेंट हुआ था. इंसिडेंटली SHO सुल्तानपुरी और उनकी टीम जो पेट्रोलिंग कर रही थी, उन्होंने भी सुल्तानपुरी के एरिया में एक टूटे हुए स्कूटी को रिकवर किया था. बट वहाँ पर कोई विटनेस नहीं था, ना ही कोई विक्टिम एक्सीडेंट में इंजर्ड कोई था. तो एज्यूम किया गया कि हो सकता है हॉस्पिटल चले गए हों. जब कंझावला से इन्फॉर्मेशन आई, देन वी कुड लिंक कि एक्सीडेंट में जो स्कूटी और जो विक्टिम थे वही महिला कंझावला के एरिया में ट्रेस हुई है. इसमें कार में बैठे हुए 5 लोगों को हमने अरेस्ट किया है. इनिशियली फॉर योर इन्फॉर्मेशन, फैटल एक्सीडेंट में 279 और 304A में केस दर्ज होता है. दैट्स अ बेलेबल ऑफेंस, जहाँ पे एक्यूज की थाने से ही बेल हो जाती है. बट इस केस में ना सिर्फ ड्राइवर बल्कि उनके साथ 4 लोग जो बैठे हुए थे उनके खिलाफ हमने धारा 304 IPC इन्वोक की है, ना ही उनको बेल मिली है और हमारी कस्टडी में है वो. और आज उनको हम कोर्ट में प्रोड्यूस करेंगे एंड वी विल रिक्वेस्ट द कोर्ट फॉर द पुलिस रिमांड, जिसके साथ हम साइंटिफिकली और फॉरेंसिक तरीके से उनके प्रेजेंस में हम पूरे सिक्वेंस ऑफ इवेंट्स को, उनके रूट को इस्टेब्लिश कर पाएँ. एकीकडे देश नववर्षाच्या जल्लोषात असताना एक देशातील मुलगीच भर रस्त्यात अंगावर कपड्याचा तुकडा नाही अशा अवस्थेत पडलेली होती, तेही देशाच्या राजधानीत. काही तरुणांच्या बेदरकारपणामुळे एका मुलीचा जीव गेला. ही घटना आणि त्यानंतर येणारी माहिती ऐकून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय आणि या तरुणीला न्याय मिळावा यासाठी नागरिक रस्त्यावर देखील उतरलेत. यातील अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत. मात्र या घटनेविषयी आणि एकूणच या घटनेनंतर जी तीव्र प्रतिक्रिया येते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.